केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यामध्ये मोठी कर सवलत केंद्र सरकारने दिल्याच्या नंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. तसंच या दर घसरणीचे ग्राहकांनी जसं समाधान व्यक्त सुद्धा केलंय आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल 73,500 असलेले भाव आज मात्र 71,500 जाऊन पोहोचलेले आहे. जवळजवळ 3,000 रुपयांची ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने मात्र अतिशय फायदेशीर ठरलेली आहे आणि त्यामुळेच खरं तर सकाळपासूनच अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सोन्यामध्ये झालेली ही घसरण आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. एक प्रकारे सरकारने ही आम्हाला दिलेली भेट असल्याची प्रतिक्रिया या ग्राहकांनी दिलेली आहे. दुसरीकडे सोने व्यावसायिकांच्या मतानुसार मात्र सोन्याच्या दरामध्ये झालेली ही जी काही घसरण आहे याचा परिणाम सोन्याच्या व्यवसायावरती होईल आणि त्याचा फायदा जसा सोने व्यवसायाला होणार आहे तसा देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एकीकडे देशामध्ये सोन्याच्या दरात घसरण झालेली असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मात्र सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळते आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आगामी काळामध्ये जर सोन्याच्या दरात वाढ झाली तर त्याचं नवल वाटायला नको अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा सोने व्यावसायिकांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.